कॅनडामधला एक माणूस एकदा जरा प्यायलेला होता हिवाळ्याच्या महिन्यात. त्याला वाटलं देव बोलतोय. मग तो खाली गुडघ्यावर बसला. देवा, कुठून बोलतोयस तू? जर तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी केल्या तर लोक चेष्टा करणारच. नमस्कार सद्गुरू, मला वाटतं की माझ्यासाठी इतरांच्या नजरेत हास्य होण्याची भीती हा सर्वात मोठा अडथळा आहे. तुमच्या नजरेत नाही, इतर कुणाच्या तरी नजरेत. आणि तुम्हाला माहीत नाही की ते काय विचार करतायत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे तेवढा वेळ आहे का तुमच्याबद्दल मत निर्माण करायला? त्यांचा तुमच्यात एवढा रस आहे का की ते तुमच्याबद्दल मतं बनवण्यात वेळ घालवतील? पण कुणीतरी काहीतरी बोलेल कदाचित. जर तुम्ही पूर्णपणे चुकीच्या दिशेत जात असाल. कॅनडामधला एक माणूस एकदा जरा प्यायलेला होता हिवाळ्याच्या महिन्यात. मग त्याला वाटलं की बर्फाखालचे मासे पकडायला जाऊया. म्हणून तो गेला आणि बर्फ तोडू लागला आणि एक मोठा घुमणारा आवाज ऐकू आला. ह्या बर्फाखाली काहीच मासे नाहीयेत. तो थबकला. त्याला वाटलं देव बोलतोय. मग त्याला वाटलं, कारण त्याला काहीच दिसेना, त्याला वाटलं कदाचित दारूचा परिणाम असेल. म्हणून तो पुन्हा बर्फ तोडू लागला. पुन्हा एकदा घुमणारा आवाज ऐकू आला. ह्या बर्फाखाली काहीच मासे नाही आहेत. मग तो खाली गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, देवा, तू देव आहेस ना? कुठून बोलतोयस तू? तो आवाज म्हणाला, मी ह्या बर्फाच्या रिंगचा मॅनेजर आहे. जर तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी केल्या तर लोक चेष्टा करणारच. पण बहुतेक वेळा कुणालाच एवढा वेळ नसतो तुमच्याबद्दल विचार करायला, तुमच्याबद्दल मत निर्माण करायला, तुमची चेष्टा करायला. त्यांना वेळ नसतो, ते त्यांच्या गोष्टींमध्ये व्यस्त असतात. बरं का, त्यांना जर एक मिनिटही मोकळा मिळाला ते तुमच्याकडे कुठे बघताय? तुमच्याकडे बघतही नाही आहेत आजकाल. तर तुम्ही त्याची काळजी करू नका. जर तुम्ही थोडे गमतीशीर दिसलात आणि लोक हसले, जर तसं झालं तर हे चांगलं नाहीये का? की निदान कुणासाठी तरी तुम्ही आनंदाचं कारण बनताय. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही सतत स्वतःचं हसं करून घ्यावं, पण हे ठीक आहे, एकदा कधीतरी स्वतःचं हसं होणं अगदी मानवीय हो ना. तुम्ही कायमच अगदी बरोबर असता हा थोडा प्रॉब्लेम आहे. ह्याचा अर्थ तुम्ही बरोबर आहात असं नाही, ह्याचा अर्थ तुम्ही थोडे कामातून गेलेले आहात. हो, माझं कायमच बरोबर असतं याचा अर्थ तुम्हाला सगळं काही समजलंय असं नाही, याचा अर्थ तुम्ही थोडेसे हुकलेले आहात एवढंच. तुम्ही बघू शकत नाही आहात, तेव्हाच तुम्ही हास्यास्पद बनता. जर हास्यास्पद बनण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही सर्वांचेच आवडते व्हाल. खूप सारी लोक तुमच्या प्रेमात पडतील कारण तुम्ही वेडे आहात. खरंच त्यांना तुम्ही क्यूट वाटता. तर तुम्ही काळजी करू नका की कोण काय विचार करतंय. कोण काय विचार करतंय तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, नाही का? त्यांच्या मनात काय चाललंय हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, हो की नाही? ते येऊन तुम्हाला सांगतायत का की तुम्ही हास्यास्पद आहात? ह्याचा अर्थ ते खूप मदतशीर आहेत. समजा तुम्ही बर्फाच्या रिंकमध्ये खणत असाल मासे पकडायला, कुणीतरी तुम्हाला सांगितलं, ही एक चांगली मदत आहे, नाही का? त्यांनी तुम्हाला सांगितलंच नाही. तुम्हाला माहीत नाही त्यांच्या मनात काय आहे. तुम्ही का सगळ्यांचं मन वाचण्याचा प्रयत्न करताय? तुम्हाला काळजी असली पाहिजे की तुमचं मन कसं आहे याची. इतर लोकांच्या मनाची आणि त्यात काय याची काळजी करू नका.
त्याचा काही फायदा नाहीये. मी सांगतोय तुम्हाला, इतर लोकांच्या मनाचा ठाव घेणं त्यात काहीच फायदा नाहीये, त्यात काहीच असं विशेष नाहीये. जर तुमच्या मनात काय घडावं ह्याकडे तुमचं लक्ष असलं तर तुमचं जीवन सुधारेल. जर तुम्हाला काळजी असेल की तो काय विचार करत असेल, ती काय विचार करत असेल, तर तुम्ही वेडे व्हाल, कारण तुम्हाला काय घडतंय ते कळत नाहीये, सगळे नुसते अंदाज आहेत. दररोज जर तुम्ही अंदाज लावत बसलात तर तुम्ही वेडे व्हाल, नाही का? म्हणून आत्तापासून पुढे तुम्ही फक्त ह्याकडे लक्ष द्या. जर तुम्हाला काही हास्यास्पद वाटत असेल तर ते करू नका. जर तुम्हाला काही करण्यात अर्थ वाटत असेल तर बिनधास्त करा. कुणाला वाटू शकतं ते हास्यास्पद आहे? मी विश्वातल्या कुठल्याही गोष्टीची चेष्टा करू शकतो, ह्याचा अर्थ मी त्याच्या विरोधात आहे असं नाही. त्याबद्दल रडण्याऐवजी सर्व वेडपट गोष्टींबद्दल हसून तरी घेऊया, काय करायचं? हो ना, ही निवड आहे. तुम्ही जगातल्या अनेक वेडपट गोष्टींकडे पाहून रडू शकता किंवा त्याबद्दल हसू शकता. तुमची ते ठीक करण्याची क्षमता तेव्हाच चांगली असते. आपण सगळंच ठीक करू शकतो असं नाही, पण आपली कुठली गोष्ट ठीक करण्याची क्षमता तेव्हाच चांगली असते जेव्हा आपण हसत खेळत असतो, रडताना नाही, असं आहे की नाही? म्हणून काळजी करू नका. कुणी हसलं, तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर हसा, तुम्ही मित्र बनवाल. जर तुम्ही प्रतिक्रिया दिली तर तुम्ही आणखी हास्यास्पद व्हाल. आधीच तुम्ही एक वेडपट गोष्ट केली आहे, जर तुम्ही त्याला प्रतिक्रिया दिली तर तुम्ही कायमचे हास्यास्पद बनाल. जर तुम्ही त्यांच्यासोबत हसलात तर ते तुम्हाला मदत करतील तुम्ही चुकत असलेल्या गोष्टीतून बाहेर यायला. शक्य आहे, पण असंही बहुतेक लोक तुमच्याबद्दल विचार करत नाही आहेत. माफ करा, तुम्हाला निराश करतोय.